नमस्कार, रजनीस किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत कटाची आमटी कशी करायची. ही आमटी आपण चिंचगुळाचा वापर करून करणार आहोत. ही कटाची आमटी पुरणाच्या पोळीबरोबर तर छान लागतेच, तसेच गरम गरम भात आणि तूप यासोबतसुद्धा ही आमटी खूप चविष्ट लागते. यासाठी लागणारं साहित्य कट. पुरणासाठी जेव्हा हरभऱ्याची डाळ शिजवली जाते त्यावेळेला हरभऱ्याची डाळ निथळून घेतल्यानंतर खाली उरलेलं जे पाणी आहे त्याला कट म्हणतात. जर तो कट एक कपभर असेल तर त्यामध्ये पाव कप शिजवलेली हरभऱ्याची डाळ घोटून घालायची आणि त्यानंतर त्यामध्ये वर पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. जर पुरण तयार न करता कटाची आमटी तयार करायची असेल तर पाव कप हरभऱ्याची डाळ व्यवस्थितपणे शिजवून घ्यावी आणि त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून त्याचा कट तयार करावा. पुरण बनवताना हा कट कसा तयार करायचा हे मी याआधी शेअर केलेलं आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. फोडणीसाठी तेल, चिंचेचा घट्ट कोळ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची 8 ते 10 पाने, चवीप्रमाणे मीठ, ओला खोवलेला नारळ, त्याचप्रमाणे अख्ख्या मसाल्यांमध्ये आपल्याला लागणारे सुकं खोबरं, जिरे, दालचिनीचा 1 छोटा तुकडा, 2 काळी मिरी, 2 लवंगा आणि 1 तमालपत्र, मोहरी, लाल तिखट, चिरून घेतलेला गूळ, धण्याची पावडर, हळद, काळा किंवा गोडा मसाला, हिंग. सर्वप्रथम आपल्याला सगळे अख्खे मसाले मंद आचेवर थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा खोबरं घेऊया. रंग बदलला आहे खोबऱ्याचा, एका डिशमध्ये काढून घेऊया. याचप्रमाणे बाकीचे सगळे मसाले थोडा थोडा वेळ भाजून घ्यावेत. कुटलेल्या ताज्या मसाल्यामुळे आमटीला अप्रतिम अशी चव येते. आता या सगळ्या भाजलेल्या मसाल्यांची आपल्याला पूड करून घ्यायची. सर्वप्रथम भांड्यात तेल घ्यायचं. तेल तापलं की त्यात मोहरी घालावी, हळद घालूया, कढीपत्ता घालूया, हिंग घालावा, त्यातच कोथिंबीर घालावी, तिखट घालावं. आणि यात शिजवलेली डाळ घालावी. आता याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. आमटीला इथं उकळी आली आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून गोडा मसाला किंवा काळा मसाला, धण्याची पावडर, गूळ, चिंचेचा कोळ आणि ताजा कुटलेला अख्खा मसाला मिक्स करायचे. आता घालूया चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आपल्याला आता यात घालायचंय ओलं खोबरं. मिक्स करूया. आता आपल्याला आमटीला 1-3 मिनिटं व्यवस्थित उकळू द्यायचं. इथे आमटीला छान उकळी आलेली आहे आणि कटाची आमटी तयार आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.